नमस्कार गोमंतक टुडे या बुलेटिनान येवकार हांव संजना अंजनकर सविस्तर खबरां पयलीं पळोवयाच्यो मुखेल खबरो. केरळांत पावसाचो सांवार, दोंगराचे पालसण कोसळून 101 जाणांक मरण, 128 जाण जखमी जाल्यार शेंकड्यांनी लोक मातयेचे राशी खाला उरल्यात आडकून लोकांक वाटोवपाचें काम झुजा पांवड्यार सुरू. विधानसभेत आपलो कला अकादमीचो मुद्दो मंत्र्याच्या हस्तक्षेपाक लागून झाला उण्या दर्जाचे काम, आमदार विजय सरदेसायचो आरोप. कलाकारांची मतां जाणून घेऊन करपाक लायता बदल, मुख्यमंत्र्याचे आश्वासन. गोयातल्या बेकायदेशीर कसिनोंचेर करता कारवाय, एका वर्सा भितर वसूल करता थकबाकी, होर्डिंग्सांचेरूय घालता बंदी. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंताचे विधानसभेत आश्वासन. सोऱ्याच्या विषयावेल्यान विधानसभेत रंगली चर्चा. भोवतेक आमदारांची एक्साइज ड्युटी कमी करपाची मागणी, जाल्यार कांय जाण म्हणतात सोऱ्याचेरूच घालात बंदी. मुंबयच्यो कुडी सालवार करपाक तारवट्यांक करता कायदेशीर मजत, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंताचे विधानसभेत आश्वासन. आमदार एल्टन डिकॉस्टान विचारिल्लो प्रश्न. पॅरीस ऑलिंपिकांत भारताक दुसरें पदक फावो. शुटिंगेंत मनू भाकर आनी सरबजोत सिंग हांकां जोडयेची कमाल, एकाच ऑलिंपिकांत दोन पदकां जिखपी मनू थाल्ली पयली भारतीय खेळगडी. आतां खबरो विस्तारांत. कला अकादमीच्या कामांत कितें बदल जाय आसत जाल्यार कलाकारांची मतां जाणून घेवन करपाक लायता. ते भायर चार्ल्स कोरिये फाउंडेशनाचेंय मत विचारांत घेवन गरजेचे बदल करपाचें आश्वासन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतान दिलें. कला अकादमीच्या नूतनीकरणाचेर आतां मेरेन 42 कोटी रुपया फारीक केल्यात आनी उरिल्ले 7 कोटी रुपया फारीक करप उरिल्ल्याचें मुखेलमंत्र्यान विधानसभेत सांगलें. कला अकादमीच्या कामांत कला संस्कृती मंत्र्यान हस्तक्षेप केला, परिणामी कला अकादमीच्या कामाचो दर्जो उणो जाल्ल्याचें विजय सरदेसायान सांगलें. हाचेर चौकशी करपा खातीर हाऊस कमिटी नेमपाची मागणी विजयान केली, जाल्यार कलाकारांची एक समिती नेमता, तशेंच कला अकादमीच्या कामा बद्दल 3 सदस्यीय समितीचो अहवाल आयले उपरांत फुडल्या सत्रांत मांडटा अशें मुख्यमंत्र्यान सांगलें. बरें स्पीकर सर, आतां एक प्रश्न आसा, ही डिसिजन फायनल कोण घेतालो, ही चेंज करूंक जाय. आतां हांवें सांगलें हें धवें आसा तें काळें करचें, हें कोणें डिसिजन घेतलें, हें कन्सल्टंटान घेवं ना. कन्सल्टंट म्हणटा तुमी फारीक केल्लो मनीस, मुखेलमंत्र्यान घेतलें काय आर्ट एंड कल्चर मंत्र्यान घेतलें, कोणें घेतलें ना. कित्याक म्हजे कडेन मिनिट्स आसा, हांव तुका वाचून दाखयतां, तूं सांग म्हाका तुजे आन्सर बी ना. सांग स्पीकर सर. स्पीकर सर, हाजे चेंज हेजे जे होल डिसिजन जे आसा पळय न्ही, ही ताजी कमिटी जी आसा पळय न्हू, हे कन्सल्टंट आसतलो आर्ट एंड कल्चर, सॉरी चेअरमॅन ऑफ दॅट कला अकादमी आनी तांची बॉडी, हांच्या भितर ठरोवन घेतलेले डिसिजन. काम जे आसा पळय न्ही, हे 50 कोटीचे 42 करोड रुपीज ताका पेड केले, अजूनय हांव सांगता. ओके, सो 42 करोड म्हळ्यार कांय न्ही. आनी हे पळय ना 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 आनी तुका हांवें 42 करोडचें काम स्ट्रक्चरली कशें जालां त्याच्या खातीर कितें प्रॉब्लम केला, सर्टिफाय कोणी केला काम, हेंय तुका सांगलां. बरें एक मिनीट, आतां म्हाका अश्युरन्स दी स्पीकर सर, की सिन्स तूं जाणा डिफेक्ट आसा, तूं म्हणटा कॉन्ट्रेक्टर रिपेर करतलो, डिफेक्ट जावपाक हांवें तुका सांगलें की तुज्या मंत्र्यान डिसिजनां घेतल्या. सुदीन दवळेकर ताका आनी कितें सांगूंक शकता, हाऊस कमिटी कर, हाऊस कमिटी कर टू गो इन टू दीस कला अकादमी. हे सगळें म्हणजे IIT मुंबईन त्याच्या उपरांत रिपोर्ट्स दिला, रायट्स कन्सल्टंटान दिला, आनी ऑलरेडी कमिटी जी आमी अपॉइंट केल्या ती कमिटी तेजो प्रत्येक रिपोर्ट 3 मेंबर कमिटी घेतलेल्या, तो बारीक बारीक तेजे रिपोर्ट्स कितें आसा, तेंचे 3 फावटी इन्स्पेक्शन जाले, फायनल रिपोर्ट तेजो येवपाचो उरला. तेजो फायनल रिपोर्ट येयल्या उपरांत फुडले फावटी फुडले असेंब्लीन हांव हावजान दवरता तो टोटल रिपोर्ट 3 मेंबर कमिटीचो. हाऊस आतां इतलें उलयलां मरे, हाऊस कमिटी कित्याक करना तूं. स्पीकर सर, हांवें सांगलें स्पीकर सर, आमकांय कला अकादमीचें पडलां, तुमकांय पडलां, हाऊस कमिटी कित्याक ना. हांवें जेन्ना सांगलें की हांव कलाकारांची वेगळी कमिटी काडटा, आतां हाऊसातले मेंबर काय कलाकार न्हू, कलाकारांची केन्ना. कला अकादमीत जाल्ल्या बाबत दर्जाच्या कामा खातीर FIR नोंद करपाची मागणी वेन्झीन केली. भौशीक बांदकाम आनी कलाकारांक घेवन पळोवणी करपाक गेल्ल्या कडेन BOQ म्हळ्यार बील ऑफ क्वॉन्टिटीचो ताळमेळ बसना. उण्या दर्जाची यंत्रणा कला अकादमीत बसयल्ल्यान कलाकारांक त्रास जाता अशें युरीचें म्हणणें. हाचेर कलाकारांची समिती नेमून चौकशी करता अशें मुख्यमंत्र्यान सांगलें. स्पीकर सर, हें सगळें 42 करोडाचें सब स्टँडर्ड वर्क सगळें एग्री जालें. सो हेजे तूं दिसना एक FIR जावपाक जाय दिसना तुमकां. स्टेजीचो जो क्वॉलिटी ऑफ वूड
इट इज सबस्टँडर्ड. इम्प्रॉपर लायटिंग जे कापीट गेला इज ऑल्सो सबस्टँडर्ड. पॉवर सप्लायचे त्रास जाता. फायर सेफ्टी थिंगा उज पेटल्यार वसपा वयर जाग सारखना डाक्टन. स्पीकर सर, हाजेर हांव ताका समप करताना एकूच सांगता की तेणी काही सजेशन्स दिल्या ती हांव आमच्या टेक्निकल टिमी कडे दिता. आणि त्यांनी सजेशन्स जी दिल्ली आहा पहिली ती कलाकारांची जी कमिटी काढता आणि त्यांच्यानी जी सजेशन्स दिता. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. गोयांत चलपी बेकायदेशीर कसिनो एका वर्सा भितर बंद उडयतले अशें मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतान सांगले. राज्यात येणावळ येना जाल्यार आमकां अशे तरेचे कसिनो नाका अशें मुख्यमंत्र्यान सांगले. दुसरे वटेन श्रीलंकेच्या कसिनोचे होर्डिंग्सूय काढपाक लायता. कसिनो कडल्यान 349 कोटींची थकबाकी वसूल करपाक लायता अशें मुख्यमंत्र्याचे म्हणणे. कझिनो कडल्यान येवपी थकबाकी फुडल्या एका वर्सा भितर वसूल करपाक लायता. थकबाकी वसूल जाली ना जाल्यार तांची मालमत्ता जप्त करपाक सांगता म्हणून मुख्यमंत्र्यान विधानसभेत सांगले. कॅझिनोच्या विषयाचेर विजय सरदेसाय, युरी आलेमाव, वेन्झी विएगस, एल्टन डिकोस्टा आणि हेरांनी उलोप केले. सो स्पीकर सर, विकसित भारत म्हणून जेव्हा आम्ही उलयतात त्यांना व्यसन मुक्त भारतही बी असा काय ना आमच्या तकलेन, हे आम्ही मात्र चितूंक जाय. ही स्लॉट मशीन स्पीकर सर असेंब्ली असताना बंद जातात. असेंब्ली सोपली की ना दुसऱ्या दिसा फूल फोर्सान ती परती सुरुवात जाता आणि ती सगळ्याकडे जाता. ती गोंयभर असा स्पीकर सर. म्हजे मतदारसंघात आहात ना, म्हजे मतदारसंघात आहात, म्हज्यान बंद करूंक जायना. तुमच्यान ते बंद करूंक जाले तुमकां, तुम्ही स्पीकर सर एक ते म्हाका बंद करूंक जाय पूण म्हज्यान बंद करूंक जायना हे हांव सांगूंक सोदतां. स्पीकर सर, हे मुखेलमंत्र्याकूय खबर आहा पुणून हांव नकळ तो कितें करतलो आनी कितें तें. पूण दीस इज एन इश्यू की भायले कझिनोज इन वायलेशन ऑफ सेक्शन 12 ऑफ द गोवा दमन एन दीव गॅम्बलिंग ॲक्ट, हे येऊन गोयात ॲडवर्टाईज करतात आणि हो होल्डिंग बिंदास. अजून तुका काय फायदो ना, सरकारक काय मिळणार हातून. सो स्पीकर सर, सरकारक काय मिळणार पण कोणाक कित तरी मेळटा ना जाल्यार हे जाता कशें. सो हांव स्पीकर सर पयलो क्वेश्चन घालता की तूं हे केन्ना काडटलो. अहो काडटलो जाल्यार केन्ना काडटलो. नाव मुखेलमंत्री सांगला एक वर्सा भितर आपण कोतमो हे चोयल्या तुगे आन्सर. रिकवरी अंडर प्रोसेस, रिकवरी अंडर आता 4 वर्सां लागली. मिन्स 4 इयर्स यू आर नॉट ट्राईंग टू डू इट. हाऊ विल यू से दॅट विदिन 1 इयर यू आर अश्युअरिंग दॅट दिस 349.89 crores यू वर नॉट एबल टू डू इट ओ युअर गव्हर्नमेंट वॉज नॉट एबल टू डू इट फॉर द लास्ट 4-5 years. विदिन 1 इयर टेलर्स हाऊ अँड वाय दिस वॉज नॉट रिकवर्ड फॉर 4-5 years बिफोर. वॉट इज द प्रोसेस ऑफ ऑल दीस. तू आज सांगता एक वर्सा भितर आपण कोतमो सामा स्टील ऑपरेटिंग. Why? What is the mechanism? एक वर्सा मध्ये तुका कित मेकॅनिझम आहे? Why you failed in the past? आमकां रेवेन्यू घेवपाक जाय, आमकां युथ सांभाळपाक जाय. स्पीकर सर, हांवें रेवेन्यू फॉगेट अबाउट द रेवेन्यू, युथ इज इम्पॉर्टंट. विदाउट कॅसिनो घाली नासतर डायरेक्टली वेबसायट आमची ॲडवर्टायझिंग पॉलिसी जी आहा फायनल जावपाची आसा. ॲडवर्टायझिंग पॉलिसी आमची फायनलायज जावंक ना, बट खंयसरूच कॅसिनो मेन्शन करिनासतर ते वेबसायट जी आसा पयली आपली WWW सकयल घालून इट इज अ कॅसिनो म्हणून हांगा मेन्शन करता आनी ते ॲडवर्टायज करता. ही जी लक्षात आयली ताज्या उपरांत ती जी होर्डिंग्स आमी बंद करीत आसा. डायरेक्टली जो ॲडवर्टायजमेंट करता ताका ती क्लोज करपाक लायला. ताजेर लिगल ओपिनियन घेतला, ताजेर केसी रजिस्टर्ड करतलो हांव. आनी अशा पद्दतीचे इलिगल म्हणजे ज्यांचे श्रीलंकेक कॅसिनो आसा हांगासर जे ऑनलायन गेमींग करूंक सोदता तेजे एकूय होर्डिंग्स हे गोंयांत चलोवंक दिवचे ना. हांगासर स्टेटीक रेवेन्यू कसलोच मेळना जाल्यार आमकां कांयच चललेलें नाका. सर बेटफेअर, महादेव ॲप अशें हांगाच्यान मडगांवच्यान हांव जर फातोर्डा वता कितलींच होर्डिंग आहा. हे पळय ऑनलायन गेमींग इज कन्सिडर्ड इलिगल. तुमचे GST काउन्सिलान आनी फायनान्स मिनिस्ट्री डजंट अलाव ऑनलायन गेमींग. इट इज अन इलिगल ॲक्टिविटी. हाव इज इट ॲडवर्टायज इन गोवा? सर हांवें परत सांगलेलें आमची ॲडवर्टायजींग पॉलिसी फायनल जावंक नासल्या कारणान त्याची ऑपॉर्च्युनिटी घेवन बऱ्याच पद्दतीचे अशे ॲडवर्टायजमेंट होर्डिंग्स वेगवेगळे ॲडवर्टायजमेंट करूंक आसा म्हज्या पुलीस डिपार्टमेंटाक आणि हांवें इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटाक एका दोघांकूय ही होर्डिंग्स कोणाची आणि ॲडवर्टायजमेंट कोणी केल्या आणि इलिगल जितकी आसा तिकी फर्स्ट फेजीस आम्ही क्लोज करतले ना जाल्यार ताका ती मोडून उडोवंक लायता सरळ. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. मंगळारा विधानसभेन सोऱ्याच्या विषयावेल्यान बरीच व्हडली चर्चा रंगली. कांय आमदारांच्या कोतान सोरो जिवाक बरो जाल्यार कांय जाण म्हणटात सोऱ्याचेर बंदी घालपाक जाय. तशेंच गोंय हे पर्यटक राज्य आशिल्ल्यान सोऱ्यावेली एक्सायज ड्युटी कमी करपाची मागणी कांय आमदारांनी केली. मंगळारा विधानसभेत सोऱ्याचो विषय बरोच गाजलो. पेडण्या तालुक्यात जाल्ल्या घोटाळ्यात अबकारी खात्याचो कर्मचारी दोशी थारिल्लो. ते उपरांत ताणें 27 लाख रुपया हाडून जमा केल्ले. सामान्य कर्मचाऱ्याकडेन इतली व्हडली रक्कम कशी आयली, हाची चौकशी करची,
म्हण आमदार कार्लोस फेरेरान मागणी केली. गोय एक वेडिंग डेस्टिनेशन, मात पर्यटक सोरो भायल्यान घेऊन येतात. ते खातीर सोऱ्याचो दर उणो करचो म्हण विजय सरदेसायान मागणी केल्या. कॅम्प विच हॅड टेकन प्लेस, ऑनरेबल स्पीकर, यू वुड रिमेंबर दॅट पेरने मॅटर वेअर देर वॉज अ पर्सन हू वॉज टेकिंग डिपार्टमेंट्स मनी बाय गिविंग फेक रिसीट्स. Apparently, the Chief Minister has made a statement some days back that you have recovered more than 27 lakhs from him. But I don't think that ek ya doru jay chor to chor ek party chollo ani teni magli poro dil jale tege ye jayna to chor us to. So why I'm saying recovering of the money is one part of it, but my little question I have, a person of the level of an UDC, how does he have 27 lakhs to make that payment to you in such short time? I am very shocked, and I think the government should look into his sources of income and find out whether he has got something else, some other business running which is not being disclosed, or he has got some other hidden assets from where he has sourced out this money. 27 lakhs, if you tell me to pay it overnight, I will have problem. Goyan soro savai jaung shakta bab Nilesh Kabral ne mhanla mhanun agay atta vachla kai tari. Speaker sir, ek issue ha की गोयांत सोरो गुडगांवचे परस बरो हे आम्ही कसे तरी दाखवूंक जाय, ना जाल्यार वेडिंग डेस्टिनेशन कितें तें कळ्ळें ना, डेस्टिनेशन वेडिंग ही करपाक सगळे आमी हांगा येतात आनी बाटल्यो थंयच्यान घेवन येतात. हाजो अर्थ कितें स्पीकर सर? सो आनी हे कित्याक जाता? बिकॉज हरियाणा हेज द सेम स्क्रॅप लिकर पॉलिसी एज दिल्ली, वेर दे से यू गीव मी 10 crores फॉर वन लायसन्स, तूं कशेंय विकतें. अँड देन हरियाणाचे जे कोण सोरेकार आहात ते सगळे स्टेटींनी ते सोरो धुकलूंक लागतात आनी तो सोरो मागीर सगळ्या कडेन पावता. सो वी हॅव अ डेस्टिनेशन, वेडिंग डेस्टिनेशन इन गोवा, बट लिकर कम्स फ्रॉम आउटसायड. स्पीकर सर, हाजे खातीर म्हाका दिसता हाजेर कितें तरी देर इज, आय फील 100% स्कोप फॉर रिड्युसिंग एक्साइज ड्युटी ऑन लिकर. स्विगी आणि झोमॅटो वरवीं सोरो विक्री करपाक दिवची न्हू म्हण आमदार डिलायला लोबो आणि अलेक्स रेजिनाल्डान मागणी केल्या. जाल्यार गोंयात सोऱ्याचेर बंदी घालपाची मागणी आमदार प्रेमेन शेटान केली. गोंयाक पर्यटन राज्य म्हूण वळखतात, देखून राज्यात सोऱ्याचें मोल उणें करपाक जाय. व्हड ब्रँड हेर राज्यांनी गोंया परस उण्या दरांत विकतात, हाचो परिणाम गोंयच्या अर्थवेवस्थेचेर जाता, देखून सरकारान सोऱ्याचें मोल उणें करचें म्हूण आमदार निलेश काब्रालान मागणी केल्या. लिकर लायसन्सीस आर नॉट सबलिस्ट. आमी कितलेच पळयतात हे आमचे लिकर लायसन्स आमच्या गोंयकारांक म्हणून दिल्ले बिझनस करपाक, बट दे सबलेट एंड देर आर दे सबडी सम नॉन गोवन हू इज कॅरिंग ऑन द बिझनस दे. सो रेगुलर एंड सरप्राईज चेक्स हॅव टू बी डन एवरी नाव एंड देन. आम्ही एक आर्टिकल वाचलेले इकॉनॉमिक्स टायम की जसे स्विगी आणि झोमॅटो आमच्या घरांनी सप्लाय करता, तोहेच लिकरूय सप्लाय जावपाची अपेक्षा, आय मीन देर इज अ पॉसिबिलिटी दॅट लिकर ऑल्सो वील बी सप्लाय इट्स इन द इकॉनॉमिक टायम्स. आय एम शुअर आ ऑनरेबल CM वील सी टू इट दॅट दीस सप्लाय ऑफ लिकर थ्रू स्विगी अँड झोमॅटो वील नॉट बी अलाउड इन अ स्टेट लायक गोवा. सोरो विकतात आणि त्यांना 12-1 पर्यंत चालूच असतात, पण हेजेर खंय तरी आमच्या डिपार्टमेंटान कंट्रोल लावपाची गरज आहा. स्पीकर सर, आज अल्कोहोलिझम इतले वाढलेले आसा, तरणाटे भुरगे आज आमचे मरतात, आणि हेजो कारण म्हणजे चड वायड स्प्रेड आमचे कन्झम्पशन यूज जाता आमच्या गोंयात. हांव मागतां सरकारा कडेन हेजेर खंय तरी नियंत्रण उरपाक जायो. आमच्या भारत देशान 4 अशी राज्यां आसा ज्या राज्यांनी अल्कोहोलिझम अल्कोहोल यूज ऑफ अल्कोहोल कंप्लीट बंद आसा, तशी युनियन टेरिटरी आसा. अशा तरेन आमचो जर विकसीत भारत जावपाक जायो जाल्यार विकसीत गोंय करता आसतना म्हाजें एक सजेशन आसतलें स्पीकर सर, की अल्कोहोलिझम अल्कोहोल कन्झम्पशन इन गोवा शूड बी बॅन्ड. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. गोंयच्या तारवट्यांक तांच्यो मुंबयच्यो कुडी सालवार करपाक तांकां कायदेशीर मजत करपाचें उतर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतान दिले. केपेचो आमदार एल्टन डिकोस्टान हे विशीं विधानसभेंत प्रस्न विचारिल्लो. केपेचो आमदार एल्टन डिकोस्टान मुंबयतल्या गोंयकारांच्या कुडींचो प्रस्न विधानसभेंत मांडिल्लो. ताका जाप दितना मुख्यमंत्र्यान सांगले, तारवट्यांक निवेदन दिवनी आपूण ह्या लढ्यात तांकां कायदेशीर मजत करता खंय पळयात.
fear and anxiety in the minds of seafarers community from Goa, whose village clubs could in Mumbai, such as Dobitala, Chirabazar, Princely States and Mezgon, are on the verge of collapse. Builders are attempting to take over these residential clubs. What action will the government undertake to preserve and safeguard these heritage homes which are illegally encroached by builders? Speaker sir, the same zero hour ka last year kaadle. No speaker sir, maase it is 2-1 minute diya tha. Speaker sir, chief minister ka assurance magta, because there are clubs now lately teen this poili, they are fighting for the last 10 years. Inga devsuwa amgela chinchini inga ek club jang tengele take over kala builder and yes. Whatever legal aspect they are taking doing, but please form एक वर्ष काय झालं ना तुम्ही मागे अश्योरन्स दिले लास्ट इयर आणि पर्सनली आमका रिप्रेझेंटेशन दिवचे त्यांना जी किती मदत करपाक जाय गोय सरकारा कडल्यान पहिली ते लीगली आम्ही मदत करपाक तयार आहे त्यांच्यानी रिप्रेझेंटेशन येऊन आय लुक इनटू श्री विरेश बोरकर मुंबईत आशिल्ल्यो 100 वर्षा पोरण्यो गोयकारांच्यो कुडी आणि क्लबांची औतिकाय झाल्या गोयकारांच्यो कुडी आशिल्ल्या बिल्डिंगांचेर आता काही बिल्डरांची नदरूय आसा काही बिल्डरांनी जाल्यार ह्या इमारतींचेर बेकायदेशीर पद्धतीन कब्जोय केला ह्यो कुडी सालवार करपाक गोयचे तारवटी कायदेशीर लढाय लढतात या विषयाचेर गोमंतक टीमीन उजवाड घातिल्लो माय नेम इज बर्नार्ड लुवेलो आय एम सेक्रेटरी टू द क्लब ऑफ रांडेकरीज विच इज बेस्ड इन मुंबई माझगाव 10 वी गॉट द क्लब बिल्डिंग अँड द प्रॉपर्टी अलॉंग विथ सेंट अँटनी क्लब देवसुआ इन 1970 वी आर द ओनर्स ऑफ द क्लब अँड द बिल्डिंग अँड नॉट द टेनंट्स Both the clubs are more than 100 years old and are registered with the Charity Commissioner, Mumbai. This said property is fraudulently sold through first power of attorney to someone called Sri Krishna Enterprises, whose owners are known as Firoz Alam Khan and Anand Babu Donushke. We are engaged in legal process to get our property back and restore our names केरळांत पावसाचेर सावर आयला पावसाक लागून मंगळारा सकाळी केरळांतल्या वायनाडान पालसणां कोसळपाची घडणूक घडल्या तातूंत 101 जाणांक मरण आयलां तर शेकड्यांनी लोक मातयेचे राशी खाला आडकून उरिल्ल्याचो भंय आसा NDRF आणि थळाव्या प्रशासनान लोकांक वाटोवपाचे काम सुरू केलां ही घडणूक मेपाड्डी वाठारांत घडल्या हातूंत 7 भुरग्यांकूय मरण आयलां मंगळारा मध्यान राती सुमार 2 वरांचेर मेपाड्डी वाठारांत पालसणां कोसळपाची पयली घडणूक घडली उपरांत फांतोडेर 4 वरांचेर आनीक पालसणां कोसळ्ळी हे दुर्घटनेंत जखमी जाल्ले 128 जाणांक हॉस्पिटलांत दाखल केल्यात पॅरीस ऑलिंपिकांत भारताच्या मनू भाकर आणि सरबजोत सिंग हांकां 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संघीक नेमबाजी सर्तींत कांच्य पदक फावो जालें मनू भाकर आणि सरबजोत सिंग ह्या जोडयेन दक्षिण कोरिये आड 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संघीक नेमबाजी सर्तींत बरी कामगिरी करीत कांच्या पदक जिखलें एकाच ऑलिंपिकांत 2 पदकां जिखपी मनू भाकर पयली भारतीय खेळगडी थारली 28 जुलयाक भारताची मनू भाकर हिका बायलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारांत पयलें कांच्य पदक फावो जाल्लें पॅरीस ऑलिंपिकांत भारताक वट्ट 2 कांच्य पदकां फावो जाल्यां डोमडामड दवरले पंचायत वाठारांतली कोयर समस्या सुटन सुटना 8-8 दीस कोयर व्हरपाक कोण येनाशिल्ल्यान वासानूच घुसपुटूंक जाता म्हूण थळावे तिडकून पंचाक फोन मारता पंच म्हणटा सरपंचाक 10 वेळा सांगले पूण कांयच काना मनार घेना निमणे पंच विनायक वळवयकारान आयज सरपंचाच्या कॅबिनान हाडून कोयर उडयलो पळयात
पंचायतीन कितलो टायम झालो डे टू डे दिसान दीस आमचो कलेक्शन जाता गार्बेज कलेक्शन जाता ह्याच्या पहिली सर्विस बरी मेळटाली पण आता जेव्हा ही आता जेव्हा जे चालू झाला पण कॉन्ट्रॅक्टर जेव्हा ही पंचायत झाला पण त्यांच्या ही सर्विस सारखी रेग्युलरच ना एकदा चार दीस येणार एकदा सहा दीस येणार केन्ना केन्ना दोन दीस येणार जेव्हा एक दोन दीस मनीस कोणी समजूपा शकता जेव्हा चार चार आठ आठ दीस जेव्हा जाता पण जेव्हा घरांक कसं जेव्हा साठवून धरता पण तो मनशाक वासान किती जाता तुम्ही स्वतःच पहिला असले आता जेव्हा हावेन गार्बेज जेव्हा सरपंचाच्या कॅबिनात उडयली त्यांना तुमच्यानच रावपास झाले ना तुम्ही सगळे धावले आमचे पंचायतीचे स्टाफही सगळे धावले पण हे लोक राहतले कसे इन्फेक्शन जाऊ शकतं कसले दुयेंस जाऊ लास्ट टाइम जो गार्बेज स्पॉटीर थंय आमचा एक डेंग्यू खातीर पाच वर्ष भरगो पिड्यार झाला बावडो तो कारण किती हेच कलेक्शन सारखे जेनातले आणि गार्बेज पॉइंटार सो लेबर असले आमचे सो लेबरांचे फक्त दोन काम करता सेग्रिगेट करपाक आणि तो डिस्पोज करपाचो कसो लास्टाक लोक येता कचरो कलेक्शन जायना म्हणून रस्त्यार उडयता रस्त्यार उडयतकूच मागीर ते जळारी जाता मागीर लोक म्हणटा हे कितें रस्त्यार गार्बेज कळू का तो डेंग्यू जावन मरपाचं कारण हीच पंचायत कारण हो कचरो जो दिसान दीस हे जे लेबर जे काम करना पळय हायेन सरपंचाक 10 वेळा सांगले की बाबा लास्ट मिटिंगेक सुद्धा त्यांची एक फाईल येयली त्यांच्यानी किती एप्लाय केले सर्टिफिकेट जाय म्हणून तांकां सॅटिस्फॅक्टरी सर्टिफिकेट जाय म्हणून हायेन ऑब्जेक्शन घातलें कारण सदांच तुमचं म्हटलें कलेक्शन जायना सारखं जाल्यार तांकां सर्टिफिकेट कित्याक दिवपाक जाय ना आमकां दुसरे कडेन काम मेळ्ळां खंय त्या खातीर खंय तांकां एप्लाय करपाक जाय हांवें म्हटलें तांकां दिवपाची गरज ना पयलीं काम करपा सारखं लाय आमी पळयत आशिल्ले दिसान दीस लोक आमकां फोन करता आनी कंप्लेन दिता बाबा आमचो गार्बेज कलेक्शन अजून जावना कलेक्शन जावना हांव फक्त एश्युरंस दिता आयज जातलो फाल्यां येतलो 5 दीस जाले सोंसले आयज हांवें म्हाजो स्वता लेबर हाडलो हांवें पे केला कलेक्शन केलं आणि हाडलो आणि पंचायतीच्या सरपंचाच्या कॅबिनात उडयलो कारण लोकांक जे त्रास जाता पळय ते पंचांक आणि हांकां सरपंचाक कळपाची गरज आसा कारण जर तर त्यांना त्रास जायना न्ही जाल्यार तेही सुशेगात रावता कित्याक लोक 4 दीस बोळा मारतलो आणि विसरतलो हे इंटेन्शनान असता आणि सोडून दिता आणि अशी 5 वर्षा काढटा चलो फुडल्या टायमाक परत पैसे दिता आणि इलेक्ट जाऊन येता पंचायतीन जर येतलो जाल्यार माझ्या हिसाबान थरयल्ली काम करपाक जाल्यार येवचो नाजाल्यार येवपाचेच न्ही कोलवा अंडरग्राउंड सिवेज पाईपलाईनचे काम व्यवस्थित जाऊ नशिल्ल्यान थळाव्यांनी तिडक उक्तायल्या रस्त्याच्या मदीं हे पंपिंग स्टेशन बांधला सध्या सिवरेजीचे आणि पावसाचे उदक रस्त्यार साचून उरिल्ल्यान या रस्त्यान येरादारी करपी लोकांक बरोच त्रास जाता तसेच आता मेरेन सुमार 500 जण या रस्त्यार निसरून पडल्यात संबंधित अधिकाऱ्यांक हाचे विशीं विचारल्यार तांचे कडेन जापो नात असे थळावे सांगतात काल ते सरपंच येयले आणि तो डिप्युटी येयलो आणि ते शिवेज प्लांटार ते मनीस येयले त्या मनशाक हांवें ते कोण विचारले बाबा ही शिवेज तुमी खंय बांदिल्या ते कोणे आन्सर ना कळ तुका न्हू मागीर तांकां हांवें प्लॅन दाखयलो मागीर प्लॅन दाखयलो हांवें म्हणलें तुमी प्लॅन नासतना कित कोण येयले हांगा ना आमी दुसरे पाट हाडले हांवें म्हणलें तुमी कित कोण येयले प्लॅन नासतना मागीर ते म्हणलें हांवें सरपंचाक हांवें म्हणलें सरपंचाक विचारले सरपंच प्लॅन खंय आहा आमी कितें हाडपाक जाय गामडा आमी म्हणटा तुमी इन्स्पेक्शनाक कितें येता म्हणून मुको आहा प्लॅन मागीर ताका हांवें प्लॅन दाखयलो आनी एज पर प्लॅन तुमकां हांव दाखयता एज ओपन करतकीर तो तेमी एक्चुली तेमी साक्षण आहा पळय तो भायर दाखयलो आहा आनी हे बी हॉर्स एन मिटर ऑफ द रोड केला ना हाल्यां हेजेर डांबर कितून घातले पयत दोग चीक जावन पडले विसरोन केला असो तो भुरगो आसा आनी त्या कोण हांवें सांगलें हो 2015 स्टार्ट जाल्लो हो म्हणलें हो रिजेक्टीड आनी आमगे थिंगां म्हणलें 3 पार्टी म्हणलें हो पायपलायन काडल्या आनी आयकूंक आयलें तो म्हणलें हो प्लांट केन्ना जावपाना स्वेज कळ्ळें तुका आनी हें म्हणलें उदक कितें येता तेका आन्सर ना हें पंपिंग स्टेशन बांदिल्लो पंपिंग स्टेशन बांदिल्लो म्हूण तें सांगताय आनी थंय सगळीं चांबर हें केल्लें चांबर केल्लें मेटल प्लेट त्यो सगळ्यो आयल्या हिंगा आनी तेजेर लोक निसरोन पडटाय निसरोन पडटाय सगळे खबर पयली सद्याक हें पंपिंग तांगेलें स्टेशन लिकेज ओवरफ्लो इतलें उदक तो हे रस्त्या रस्त्या जायन शेळ जाला शेळ्याचें निसरोन पडटाय चलोन जायना दुसरे मोटरसायकल मोटरांतल्या सायडीन येताय अशेंय न्हय कित्याक हेजे हें प्लेट गायल्या त्यो सेफ्टी न्हय स्लीप जायन मोटरसायकल सगळ्या मोटरसायकल पडटाय 5-6 जाण पडलाय म्हणून कंप्लेन आहा हिंगा आतां ते काल येयल्ले तें कोडे इंचालां इंजिनियरां कोडे हें एज ए प्रॉब्लेम कितें आहा काम एज ए तुमकां सोल्युशन कितें आहा काम तेका कसलें सोल्युशन ना आनी पंपिंग स्टेशन हें लिकेज जाता उदक भायर सरून वयता तें तुमी कितें करता एक आमी चलता गो हांवें तें म्हणटा भितर पंप बसयलो हाय जेन्ना कनेक्शन दिलें म्हणटकीर तें म्हणटा हें उदक अशें करून जावपाना तें पंपिंग जातलें
आणि प्लांट रावतले म्हणटा इथे आणि आणि एक पाम बसयतले म्हणटा इथे तेको हांवें सांगलें पर्मनंटली बंद जातले उदक वचपाचें आन्सर ना हांवें सांगलें म्हाका तुमी रिटर्न दिया हें खरें बंद जातो म्हूण कित्याक हाल्यां कनेक्शन दिलें म्हणटगीर घाणी उदक येतोलें हें तरी आतां रेन वॉटर फाल्यां घाणी उदक येतली की जातलें हें तेको हांवें सांगलां हांवें तें येवपा ना म्हणटा पूण बरोवन दिना मडगांव होलसेल नुस्ते बाजार संघटनेच्या वांगड्यांनी मंगळारा फातोडा पुलिशेक निवेदन पत्र सादर केले. बेकायदेशीर रितीन सोपो एकठांय करपी राहुल शानबाग हाचेर कारवाय करची तशेंच एसटीपीडीएच्या वांगडी सचिवाची बेगोबेग बदली करची अशी मागणी ह्या निवेदन पत्रांतल्यान संघटनेच्या वांगड्यांनी केल्या. मेंबर सेक्रेटरी सॅक जावपाक जाय इमिडिएट डिसमीस करपाक जाय आनी कोण राहुल सुभाष म्हणटो तो फाल्यां दिसपा जायना त्या मार्केटांत आनी तो कसो तेगे एकपायना पीडीएचे लोक घेवन दी युनिफॉर्म घालून येवन दी पीडीएचे मेंबर कोण ऑफिसर स्टाफ कोण आसा आमी पयशे येतले आमकां कांयच प्रॉब्लेम ना जे वराचे पयशे आसा ते दितलेच आनी रिटेल बसपाक आमी दिवचेच ना रिटेल फकत गोंयकाराचे 30-40 जाण बसपाक दिले आसा पळय ते नीस गोंयकार ते रापणकार ते येडेवाले कोण गरीब आसा तांकां कांयच प्रॉब्लेम ना हरकत अरे तांकां काडून तूं ट्रका पोंदान बसयता आनी हांकां लागून ते न्हय मनीस अरे खंयचे खंयचे लोक पिकअपय करून येता सुमोन येता खंय कुडचड्याचे हांगाचे थंयचे कुट्टाळीचे लोक थंय नुस्तें विकपाक बरे अरे गोंयचे हांगा मडगांवचे मेले बाणालीकार मेले तांचे कडेन जायना काडपाक अरे तांकां चिकलान बस तांचे कडेन दादागिरी करता आनी आमचे एडवांटेज मरे कितें करता जाणटा तो म्हणटा ना मागीर वचून तांकां सांगता ते कोण गोंयकाराक इब्राहिमान सांगला तुमकां बसपाक दिना म्हण आमी तांकां सांगना ते 30-40 गोंयकाराक बसपाक दिवपाकूच जाय आनी हे भायर कोणाक तो 200-300 लोकां बसयता पळय ते काडपाकूच जाय तेणें आनी फाल्यांच्यान हे लागू आसतले आनी राहुल शानबागाक आमी पांय दवरपाक दिवपा ना फाल्यां आनी आमी बॉन्सर हाडटले फाल्यां जाते जावन तुवें हॉस्पिटलाचें काम अजूनय अर्दवट आसा तेन्ना नोव्हेंबरांत ह्या हॉस्पिटलाचें उक्तावण करप शक्य नाशिल्ल्याचें माद्रेचे सरपंच प्रशांत नायकाचें म्हणणें. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान काल तुवेच्या हॉस्पिटला विशीं उलोवप केल्लें. हे फाटभुंयेर प्रशांत नायक उलयताले पळयात ताचें म्हणणें. मुख्यमंत्र्यांचो काल स्टेटमेंट केला की नोव्हेंबरांत सगळें काम कंप्लीट जातलें आनी डिसेंबराच्या फर्स्ट विकाक हे लोकांक लागून ओपन आसतलें फूल फ्लॅग ओपन आसतलें हांसपाची गोष्ट तशेंच आमचे लोकप्रतिनिधीनय सांगले की नोव्हेंबरांत सगळ्यांनी इनॉग्रेशनाक येवचें म्हणून सगळ्यांक आपयता म्हणलें सो आतां पळोवपाक गेल्यार जेन्ना आमी वारंवार 10-15 फावटी जरी आमी थंय विजीट करतात जाल्यार थंय अक्षरशा एक किंवां दोन लेबर आसतात ते येदें मोठ्या हॉस्पिटलाक एक दोन लेबर काम करूं शकता तो एक दाखोवपाक देखावा जेन्ना ते गोंयच्या जनतेक दाखोवपाक की आमी कितें काम करता हे तुमचे एकामेकांक जे बरे रावपाचे जे गोष्टी ते तुमच्याच पर्यंत रावप हे पेडणे तालुकाची जी जनता आसा त्यांच्या जीवाशी खेळ नाका हे जे तुम्ही स्टेटमेंट केल्यात की नोव्हेंबर महिन्यात कंप्लीट जातले काम आणि डिसेंबरात हॉस्पिटल ओपन जातले जाल्यार एका सायडीन तुम्ही म्हणता ते डीएच आसात डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसाक तुम्ही डिसेंबर महिन्यात दितले जाल्यार डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्वीस हे जे बाकीचे इक्विपमेंट आसात जे कितें तांकां मशिनरीज जाय ते केन्ना प्रोवायड करतले जो जो तेका स्टाफ आसतलो डॉक्टर्स आसा हे खंयच्यान हाडटले ते ही कितें फोगणां घेवन बसल्यात तुमी हो तुमकां कोण क्वेश्चन विचारता म्हूण तेचे आन्सर दितात ही फोगणां चलयल्यात तुमी अरे बाबा चिंतात हे हॉस्पिटल जे जावन आसा एक आमचे पेडणेकारांचो एक जीव तो आमी तुमचे कडेन भीक मागता ते करात. गोमंतक टुडे हांगाच सोंपता. हांव संजना तुमचो निरोप घेता आनी अपडेटेड खबरां खातीर आनी खाशेल्या कार्यावळीं खातीर पळयत रावात गोमंतक टीव्ही.